नऊ फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन हद्दीत ट्रेनमधून लॅपटॉप बॅग चोरी झाल्या असून आरपीएफ नागपूर आणि जीआरपी नागपूर यांच्या सहाय्याने दोन सराईत चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण एक, एक लाख त्रेपन्न हजार चारशे आठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नऊ फेब्रुवारी रोजी नाविन्य चिमूरकर यांनी आरपीएफ ड्युटी स्टाफला माहिती दिली की रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर आठ वर उभ्या असलेल्या ट्रेन नंबर टू टू वन नाईन झिरो दुरंतो एक्सप्रेसच्या एस टू कोचच्या सीट नंबर चोवीसमधून त्याची एक लॅपटॉप बॅग किंमत त्रेचाळीस हजार पाचशे आठ रुपये चोरी झाली असून जी आर पी नागपूरमध्ये एफ आय आर नोंदविण्यात आला होता त्याच्या फिर्यादीनुसार जी आर पी नागपूर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच डी एस सी आर नागपूरमार्फत आणखी एक तक्रार प्राप्त झाली ज्यामध्ये प्रशांत आनंदराव राखुंडे नामक प्रवाशांनी सांगितले की नऊ फेब्रुवारी रोजी ट्रेन क्रमांक वन टू वन थ्री सिक्स नागपूर पुणे एक्सप्रेसच्या कोच क्रमांक एस वन सीट क्रमांक सत्तावीसवर प्रवास करत असता त्याची एक काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग चोरी गेल्याचे सांगितले ज्यात एक लेनोवो लॅपटॉप किंमत ऐंशी हजार रोख पंचवीसशे रुपये तीन एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्र डॉक्युमेंट फाईल तीन पेनड्राईव्ह किंमत तीन हजार रुपये असा एकूण किंमत पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल होता जी आर पी बडनेरा यांनी थ्री सेवन नाईन आयपीसी अन्वय गुन्हा नोंदवून जी पी नागपूरकडे हस्तांतरित केला असल्याचे सांगण्यात येत आहे दोन्ही प्रकरणातील चोरांना पकडण्यासाठी आरपीएफ निरीक्षक आर एल मीना यांच्या आदेशानुसार सी सी टी व्हीमधील दोन्ही गाड्यांमधील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही घटनांमध्ये सहभागी असलेले दोन लोक संशयित दिसले असता दोन्ही संशयितांना आरक्षण कार्यालयातून पकडून आरपीएफ पोस्ट नागपूर येथे आणण्यात आले उत्तर प्रदेश रहिवासी जावीर अहमद आणि दिल्ली रहिवासी मोहम्मद तैयब असे या दोन्ही आरोपींचे नाव असून ते मोमिनपुरा येथे एका लॉजमध्ये भाड्याने खोली घेऊन राहत होते तसेच सिटी परिसरात मास्क विकून तर स्टेशन परिसरात प्रवासी बनून प्रवाशांच्या मालाची चोरी करत असल्याचे त्यांनी कबूल केले पोलिसांनी दोघांकडून एकूण एक लाख त्रेपन्न हजार चारशे आठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौकशीनंतर दोन्ही गुन्हेगारांना पुढील कारवाईसाठी जी आर पी नागपूरच्या ताब्यात देण्यात आले आहे तसेच सदर दोन्ही आरोपी कोणत्यातरी मोठ्या चोरीच्या टोळीत सामील असण्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे